रामशेज एक छोटा किल्ला अवघ्या चारशे मावळ्यांनी चाळीस हजार मोगल फौजेला थोफून धरले होते मोगलांनी रामशेजचा वेढा कडक केला बाहेरून रामशेज किल्ल्यावरती कोणत्याही प्रकारची रसद पोहोचणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली खास करून रामशेजला नाशिक जवळील त्र्यंबकगड येथून रसद पुरवठा होत होता मोगलांना हे कळाले आणि त्यांनी त्र्यंबकगडावरून रामशेजला येणाऱ्या सर्व वाटा बंद केल्या रामशेजवरचा अन्नधान्य आता संपत आले होते रामशेजच्या किल्लेदाराला मोठा प्रश्न पडला होता आपल्या मावळ्यांना खाऊ काय घालायचे रामशेजवरील मराठा मावळ्यांची उपासमार सुरू झाली होती आता किल्ला लढवायचा इतक्या छोट्या शिबंदिनिशी किल्ला लढवायचा आणि पोटामध्ये आणण्याचा कण नाही तर मावळे लढणार कसे असा किल्लेदाराला मोठा प्रश्न पडला होता त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजही चिंतातूर होते कारण त्यांचे मराठा मावळे अतिशय बहादुरीने रामशेज लढवत होते मात्र त्यांच्यापर्यंत रसद पोहोचवता येत नव्हती संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले यांना रामशेजवरती रसद पोहोचवण्याचे कार्य सोपवले होते मात्र मोगल सैन्याबरोबर झालेल्या चकमकीमध्ये रुपाजी भोसले हे गंभीर जखमी झाले आणि नाशिकच्या त्र्यंबकडावरती येऊन ते थांबलेले होते सर्वांना एकच प्रश्न होता रामशेजपर्यंत रसद कशी पोहोचवायची रामशेजच्या मावळ्यांपर्यंत अन्नधान्य कसे पोहोचवायचे त्यातून उपाय निघाला एके दिवशी मराठ्यांनी रामशेतच्या एका बाजूला मेलेल्या जनावरे आणि मोगल सैन्याचे प्रेत आणून टाकले त्यांचा खचस त्यांनी रामशेतच्या एका बाजूला टाकून दिलं बाकीचे उरलेले काम हवेने केले त्या प्रेतांचा अतिशय घाणेरडा वास त्या भागामध्ये येऊ लागला अतिशय उग्र असा वास त्या प्रेतांचा आणि मेलेल्या जनावरांच्या शरीरामधून येऊ लागला त्यामुळे त्या, त्या बाजूशी मोगली सैन्य त्रस्त झाले त्यांना तेथे थांबवेना त्यांची जनावरेही त्या वासामध्ये चारा पाणी खात नव्हती त्यामुळे खानाने एका दिवसासाठी त्या भागातील आपल्या फौजेला मागे घेतले तेथील वेड्या त्याने ढिला केला आणि त्या, के त्या एकाच दिवसाचा फायदा घेत मराठा फौजेने रामशेष किल्ल्यावरती कुमक आणि रसद या दोन्ही गोष्टी पोहोचवल्या एकंदर काय तर मराठ्यांनी कावा खेळला आणि त्यामध्ये त्यांना विजय देखील मिळाला दुसऱ्या दिवशी रामशेजच्या तटावरती एक ताजितावानी शिबंदी बघून खानाला सर्व काही प्रकार आपल्या लक्षात आला आणि त्याचा मनस्ताप झाला तर आचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे